पंच भेटायला. मग पुढच्या वेळी तुम्ही डायव्हर्ट करा. आमचं काय वयर नाही. लाईट तुम्ही वाढवून दिली पाहिजे. वीज बिला संदर्भात आम्ही तुमच्या बरोबर आहे. लाईट बिल जो शेतकरी भरत नाही ना त्याच्याबरोबर आम्ही नाही. तुम्हाला मागवी मी ह्या विषयावर सांगितलं बोलले आपल्या ह्या विषयावर. मी तुमच्या बरोबर आहे. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे. लाईट बिल आम्ही लाईट वापरतो. आता थांबा. लाईट बिल आम्ही लाईट वापरतो. आम्ही लाईट बिल भरलंच पाहिजे. पण लाईट साहेब तुम्ही नियमाने 8 तास दिली पाहिजे आम्हाला. रात्रीची 10 तास आणि दिवसा 8 तास ती दिली पाहिजे. तेवढी काळजी घ्या. आणि लाईट बिल भरलं पाहिजे. रात्रीची लाईट असली की वायरमॅनला तिथे जाऊन परमिट घ्यायला लावत्या. लाईन फॉल्ट आहे म्हणून लाईट बंद करायला होती. ती लाईन वर फॉल्ट नसताना मी बिना माहितीचा बोलणार नाही. ऐका साहेब, लाईट वर तुम्ही मंगळवार मंगळवारी तुम्ही लाईट फॉल्ट काम करण्यासाठी बंद करताय ना, जरूर करा. माझं काय म्हणणं नाही. घ्या तुम्ही मंगळवारी पाक्का. पण तुम्ही रात्रीचे जे लाईट बंद करताय, वायरमन तुमचे पाठवताय तिथं सबस्टेशनला आणि तुम्ही लाईन बंद पाडताय. साहेब माझ्याकडे साहेब ही माझ्याकडे आम्ही तुम्हाला कोणाला दोष देण्यासाठी इथं आलो नाही. आमच्या वेदना तुम्ही समजून साहेब घेतल्या पाहिजेत. शेवटी देणार आहे तुम्ही साहेब. म्हणून आम्ही मागतोय तुम्हाला. देऊरला काय घोटाळा असला तिथलं जर काम असलं तर चालू ठेवायचं. बाकी करायचं आणि साहेब लोकांची ओरड काय होती की आम्हाला 8 तास नाही मिळाली. म्हणून तर परमिट घेऊन जर नंतर कॉम्पेन्शन दिलं ना सॅटिस्फाय होत साहेब. मिळतच नाही हो साहेब. काय म्हणता साहेब हा मुद्दा बरोबर आहे. देऊर सबस्टेशन एवढं मोठं आहे. आज 5 वर्ष झालं आम्हाला ज्युनियर इंजिनियर. ही पहिली मागणी आमची. नंबर 2 रिक्वायरमेंट आपण ऐका. नंबर 2 माझं पूर्ण बोलून द्या. नंबर 2 साहेबांचा ईमेल आयडी तिथनं येणार सबस्टेशनला. मी तांत्रिक तुमचा आता बोलतोय. ईमेल आयडी सबस्टेशनच्या सातरोडला येणार. सबस्टेशनला आल्यानंतर तिथं तो ईमेल आयडी आल्यानंतर मेल येणार तुमचा. आणि मग पूर्वी कसं होतं साहेब, लाईन फॉल्टी झालं. लाईन फॉल्टी झाली की आमचा लाईनमन कोण असेल तो जायचा परमिट मिळत नाही. माझं एक तुम्हाला आता म्हणणं असं आहे की आम्हाला ज्युनियर इंजिनियर तिथं आमच्या त्या सेक्शनला द्या. ज्युनियर इंजिनियर असल्याशिवाय वायर मागणी अशी. आज जवळजवळ 5 महिने होत आले. सातारोड पाडली अद्य बाबाचीवाडी भीमनगर दर आणि भक्तुडीचा काय भाग वायरमन नाही. आम्ही स्वतः वायरमन आणतो खाजगी आणि खाजगी वायरमन आणून आम्ही ते काम करतोय. आजची परिस्थिती घोटाळा आता असा समजा झाला. समजा तुमचा घोटाळा काय तुम्ही करत नाही. घोटाळा होतोय मान्य आहे आम्हाला. पण ज्यावेळेला बुलिंग स्पीडर बंद होतो त्यावेळेला लाईन जी तुम्ही बंद ठेवता 1-2 तास 3 तास कामासाठी, तर बुलिंग स्पीडर आणि वॉटर फिटर याच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तुम्ही महाराष्ट्र वीज नियामक आयोग मंडळानुसार तरतूद आहे त्यांची की ती जी मधल्या गॅपमध्ये तुम्ही जी लाईन फॉल्टी झाल्यानंतर ती लाईट दिली पाहिजे नियमानुसार. 11:35 लाईट आली समजा. 11:35 जर लाईट आली 12:01 समजा फॉल्ट झाला आम्ही समजू शकतो रात्रीचं वायरमन येणार नाही. पण ती लाईट तुम्ही साहेब वाढवून दिली पाहिजे आम्हाला.